नमस्कार गव्हर्मेंट ऑफिसर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणाचं टॉपिक असणार आहे काळ सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आहे राम सिनेमा पाहत आहे या वाक्याचा तुम्हाला काळ ओळखायचा आहे ऑप्शनमध्ये आहे तुम्हाला वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ त्याच्यातलं करेक्ट आन्सर तुम्हाला शोधायचं आहे त्याचं उत्तर काय आहे तर हे साधा म्हणजे नॉर्मल आपलं वर्तमान काळ आहे कारण इथे आहे हा शब्द दिलेला आहे दुसरं वाक्य आहे त्याचं सांगून झाले आहे या वाक्याचा काळ ओळखा ऑप्शन बघा काय पूर्ण वर्तमान काळ चालू वर्तमान काळ वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ ओके हे काय आहे झाले आहे असं आहे त्याच्यामुळे ते पूर्ण वर्तमान काळ आहे कारण गोष्ट पूर्ण झालेली आहे वर्तमान काळात हे आपल्याला दिसतं इथे तिसरं वाक्य आहे उद्या ते येतील या वाक्याचा काळ ओळखायचा आहे काय आहे भविष्य काळ येतील म्हणून साधा भविष्य काळ आहे चौथा प्रश्न मी निबंध लिहितो या वाक्याचा भूतकाळ खालीलपैकी कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आता ऑप्शन बघा काय काय आहेत मी निबंध लिहित असतो मी निह निबंध लिहित आहे मी निबंध लिहीन आणि मी निबंध लिहिला ओके त्याच्यापैकी तुम्हाला भूतकाळ ओळखायचं आहे त्याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार मी निबंध लिहिला हा काय झाला नॉर्मल लिहिला म्हणजे नॉर्मल भूतकाळ आपल्याला झालेला आहे पुढे जाऊया आपण पाचवा प्रश्न लिहिला बसला होता पळाली क्रियापदाची ही रूपे रूपे झाले तिथे रुपे, रुपे कोणत्या काळातली आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे इथे क्रियापदाची रूपं म्हणजे एंडिंग वर्ड दिलेला आहे ह्याचं उत्तर काय येणार तर भूतकाळ लिहितला म्हणजेच पास्टमध्ये गोष्ट झाली बसला पास्टमध्ये गोष्ट झाली म्हणून हा काय झाला टेन्स म्हणजेच भूतकाळ पुढे जाऊया आपण सहावा आहे तानाजी शौर्याने लढला या वाक्याचा तुम्हाला काळ ओळखायचा आहे ओके आता लढला म्हणजेच काय लढून झालेली गोष्ट आहे ही त्याच्यामुळे काय येणार ऑप्शन क्रमांक साधा भूतकाळ ओके सातवा प्रश्न आहे वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडते आहे याचा बोध होतो त्याला काय म्हणतात आता हा थेरॉटिकली प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला त्याचं उत्तर काय आहे तर काळ कारण हा टॉपिक आपला काळ या विषयावर चालू आहे तर क्रियापदावरूनच आपल्याला कळतं की ते काय प्रेझेंटमध्ये चालू आहे पास्टमध्ये चालू आहे की फ्युचरमध्ये चालू आहे त्याच्यामुळे काळ आठवा प्रश्न आहे क्रिया आता घडत आहे हे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कळते तेव्हा कोणता काळ होतो त्याचं उत्तर काय आहे ऑप्शन बघा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ आणि साधा भविष्यकाळ ओके काय तो उत्तर वर्तमान काळ कारण इथे काय आहे अगदी सोपी सोपी काळाची एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत नवा प्रश्न आहे वाक्य दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियाचा बोध होतो तसेच ही क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध याचा जो बोध होतो त्याला काय म्हणतात ओके ऑप्शन बघा वचन लिंग काळ आणि विभक्ती सोपा आहे काळ परत तोच प्रश्न तुम्हाला घुमवून फिरवून मोठा करून विचारलेला आहे पुढे आहे दाव मी गाणे गात असेल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तुम्हाला ओके काय येणार फ्युचरमध्ये गोष्ट होणार आहे ती पूर्ण भविष्य काळ पुढे आहे खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ते तुम्हाला ओळखायचं आहे वाक्य बघा वाचूया आपण जवळ ये की मार बसलाच म्हणून समज निसंशय भविष्य काळ सेकेंड आहे अर्जुन कृष्णास म्हणतो ऐतिहासिक वर्तमान काळ मी बसतो तोच तुम्ही हजर ऐतिहासिक वर्तमान काळ आणि तुम्ही पुढे व्हा मी आलोच सन्निहित भविष्य काळ आता हा खूप वेगळा प्रश्न आहे ओके तुम्ही ऐतिहासिक आणि सन्निहित असं खूप कमी वेळा किंवा पहिल्यांदाच बघताय त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता तर ह्याचा व्यवस्थित तुम्हाला नीट विचार करायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तिसरा मी बसतो तोच तुम्ही हजर हा जो पर्याय तो चुकीचा आहे ओके बाकी अर्जुन कृष्णास म्हणतो हे ऐतिहासिक वर्तमान काळ आहे इथे निसंशय म्हणजे हे बघा तुम्ही वाक्य वाचल्यावर तुम्हाला कळते जवळ ये की मार बसत म्हणजे असं समज म्हणजेच हे इथे संशय निसंशय म्हणजेच काय नो डाऊट हे असंच होणार आहे म्हणून ते निसंशय भविष्य काळातलं अर्जुन कृष्ण असं म्हणतो हे बोलताना आपण काय दाखवतो की ऐतिहासात मधला इतिहासामधला पास्ट टेन्समधला वर्तमान काळ चालू आहे असं आपण दाखवतो पण मी बसतो तोच तुम्ही हजर हे काही ते वाक्य होत नाही म्हणजे हे निसंशय भविष्य काळातलं किंवा निसंशय वर्तमान काळातलं वाक्य जाईल आणि सन्निहित भविष्यकाळ म्हणजे तुम्ही पुढे व्हा मी आलोच आता हे सन्निहित आहे म्हणजे होईल नाही होईल असा ठीक आहे बारावा आहे मधू लाडू खात जाईल या वाक्याचा काळ तुम्हाला ओळखायचा आहे याचं उत्तर आहे खात जाईल त्याच रीती भविष्य काळ भविष्य काळात ती होणारी गोष्ट आहे तेरावा प्रश्न आहे काळाचे मुख्य प्रकार किती अगदी सोपं आहे तीन वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ चौदा प्रश्न आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता तुम्हाला ओळखायचं आहे की त्याचा काळ कुठला आहे अपूर्ण भूतकाळ येत होता ओके पूर्ण नाही झाले येत होता म्हणजे अपूर्ण भूतकाळ आहे पुढे जाऊया पंधरावर शास्त्रीय नियम नित्य घटना सुविचार नेहमी कोणता नेहमी म्हणी नेहमी कोणत्या वर्तमान काळात येतात वर्तमान काळात असतात हे आपल्याला माहिती आहे पण कोणत्या वर्तमान काळात असतात तर साध्या वर्तमान काळामध्ये त्या असतात काय तर म्हणी वेगवेगळ्या म्हणी असतात आपल्या त्याच्यानंतर सूर्य पुश् पश्चिमेला मावळतो पूर्वेला उगवतो हे नॅचरल म्हणजे सा शास्त्रीय नियम आहेत ठीक आहे तर असे जे असतात ते नेहमी वर्तमान काळात असतात आणि वर्तमान काळातमध्ये पण साध्या वर्तमान काळात असतात पुढे सोळावा प्रश्न खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते आहे आता वाक्य वाचूया आपण मी 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 गायले गायले होते होते गात आणि मी गात, मी मी गात असे मी गात असे असं आहे वाक्य तुम्हाला कुठलं ओळखायचं पूर्ण भूतकाळ भूतकाळ असलं पाहिजे पण ते पूर्ण असलं पाहिजे त्याचं उत्तर काय येतं ह्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक एक मी गायले होते आगे पुढे सतरावा प्रश्न खेळेल खेळू खेळशील खेळाल खेळतील ही क्रियापदाची कोणत्या काळातील रूपे आहेत ओके अगदी सोपं उत्तर याच भविष्य काळातील ही रूप आहेत पुढे अठरावा प्रश्न आहे त्याने निबंध लिहिला होता हे वाक्य कोणत्या काळातले आहे ऑप्शन बघा पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ चालू भूत भविष्यकाळ आणि साधा भविष्यकाळ आता होता आहे म्हणजे तुम्हाला पास्टेन समजतोय पण पूर्ण एकी रीती तर लिहिला होता म्हणजे पूर्ण काम केलेलं आहे भूतकाळात त्याने म्हणून काय येणार पूर्ण भूतकाळ पुढे एकोणीसावा आहे विजया भाजी खात जाईल ओके काय येणार सांगायचा उत्तर खात जाईल म्हणजे क्रिया ही भविष्यात चालू असेल तर ह्याचं उत्तर येतं रीती भविष्यकाळ शेवटचा प्रश्न आज आपण ट्वेंटी क्वेश्चनच घेतो आहे शेवटचा क्वेश्चन आहे मी पत्र लिहित असेन याचा काळ ओळखायचा आहे ओके याचं काय आहे लिहित असेल म्हणजे फ्युचरमध्ये गोष्ट चालू असेल म्हणजेच काय पूर्ण भविष्य काळ पुढे जाऊया आपण सो अशा प्रकारे आपले ट्वेंटी क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत सो so, त्यापैकी तुमचे किती राईट आले आहे ते तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा जेणेकरून आम्हालासुद्धा समजेल की किती जणांची उत्तरं काळाच्या टॉपिकवर बरोबर येत आहेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सबस्क्रायबर लोकांनासुद्धा कळेल की कोणाचा स्कोअर किती झाला आहे जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो मराठी ग्रामरच्या एक्सप्लेनेशनचे आपले भरपूर टॉपिक झालेले आहेत जे नव्याने व्हिडिओ पाहत आहेत नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा नवीन व्ह्युवर्स आहेत तर त्यांना सांगण्यात येते की आपले काळ त्याच्यानंतर अलंकार वृत्त या टॉपिकवर व्हिडिओ आपल्या एक्सप्लेनेशनच्या झाले आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्या मेन चॅनलवर जाऊन व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्ही जा तिथे मराठी व्याकरणाच्या तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळतील सो तुमचे काही डाऊट्स असेल ते सुद्धा तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता जेणेकरून आम्हाला तुमचे जे मेसेज असतील ते पोहोचतील आणि त्याच्यानुसार आपण व्हिडिओ बनवू शकतो पुढे सो भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद